सन्माननीय चंद्रकांतजी खरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी समोर यायचं आहे. आणि मी यानंतर अच्छा या सभेच्या निमित्तानं शिवसेनेचे लोकसभा प्रमुख सन्माननीय सुनीलदादा धांडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या सभेच्या निमित्तानं प्रास्ताविक करायचं आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी समोर यायचं आहे. सन्माननीय शिवसेनेचे नेते या ठिकाणी सर्व नेते सन्माननीय खासदार नेते संजयजी राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया प्रतिमेचं पूजन करण्यासाठी समोर यायचं आहे. समवेत शिवसेनेच्या उपनेत्या छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. यानंतर या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचा या बीड नगरीमध्ये यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी शिवसेनेचे सन्माननीय नेते खासदार संजयजी राऊत साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होईल. मी शिवसेनेच्या दबंग जिल्हा प्रमुख माननीय अनिलदादा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय संजयजी राऊत साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या आपण बीडकरांनी वाजवायच्यात. मनी ध्येयाचा ध्यास सांगी कर्तृत्व विलास, सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेतून राष्ट्र घडवितात खरे विकासाचे मानकरी. आणि खऱ्या अर्थानं हे विकासाचे मानकरी आज बीड नगरीमध्ये आहेत आणि या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या मंचावरती होतोय. यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या या महाराष्ट्र राज्याची मुलुख मैदानी तोप सन्माननीय सुषमाताई अंधारे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी दादांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी माजी आमदार सन्माननीय शिवसेनेचे नेते सुनीलदादा धांडे यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय सुषमाताई अंधारे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या सभेच्या निमित्तानं उपस्थित शिवसेनेचे नेते माजी खासदार सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी माजी मंत्री बदामरावजी पंडित साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यानंतर या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेच्या मराठवाड्याचे विभागीय सचिव ऍडव्होकेट अशोकजी पटवर्धन साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी सन्माननीय अनिलदादा जगताप यांना विनंती करतो जिल्हा प्रमुख शिवसेना की त्यांनी आदरणीय पटवर्धन साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि यानंतर अच्छा या विराट सभेच्या निमित्तानं शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय संपदाताई गडकरी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी आदरणीय शिवसेनेचे दबंग जिल्हा प्रमुख माननीय अनिलदादा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा सन्मान करायचा आहे. संगीताताई चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय संपदाताई गडकरी यांचा सन्मान करायचा. आणि या विराट सभेच्या निमित्तानं अच्छा या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं मी बीडच्या माजी आमदार शिवसेनेचे लोकसभा प्रमुख माननीय सुनीलदादा धांडे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी प्रास्ताविकपर भाषण करायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या मागे या ना.
सी हाल 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 सर्वांना माझी एक विनंती राहील. मी पहिले घोषणा देतो, तुम्ही पाठीमध्ये घोषणा द्या. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज येत नाही. आवाज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा, आदरणीय आदित्य साहेबांचा, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई जगदंबेला वंदन, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र, आदरणीय तुम्ही आम्हा सर्वांचे तरुणांचे हृदयस्थान, सन्माननीय आदित्य साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आजच्या या बीड जिल्ह्याच्या चंपावती नगरीमध्ये महाप्रबोधन यात्रा या ठिकाणी दाखल झालेली आहे. या निमित्तानं तुम्हा सर्वांना एक विनंती करेल, देशाची शान सन्माननीय खासदार संजयजी रावसाहेब शिवसेना नेते आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच आलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करेल, माझ्याकडे लक्ष आहे ना, सगळ्यांचं आहे का लक्ष? एक मिनिट फक्त, एक फक्त एक मिनिट, बघ सत्कार करत आहे सगळेजण, एक मिनिट. या ठिकाणी आदरणीय खासदार शिवसेनेचे नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान लमान समाजाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. बंजारा समाजात या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. आणि महिला आघाडीच्या आमच्या प्रमुख सर्व जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती या ठिकाणी प्रामुख्याने दर्शवलेली आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा सत्कार या ठिकाणी संपन्न केला जातोय. दादांना विनंती आहे की त्यांनी कृपया प्रास्ताविक कंटिन्यू करायचंय. या सभेच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे नवनियुक्त संचालक यांचा या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या सर्वांच्या हस्ते या शिवसेनेचे नेते सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी श्यामसुंदरजी पडुळे, दीपकजी काळे, धनंजयजी गुंदेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया राऊत साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्याची शान आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे या सर्वांचे या ठिकाणी प्रबोधन यात्रानिमित्त बीड चंपावती नगरीमध्ये बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. बांधवांनो, एक एक मिनिट, झाले सत्कार झाले का? मी एकच मिनिट बोलणार आहे फक्त, जास्त नाही. बांधवांनो, आज या ठिकाणी समारोप होत आहे म्हणून तुम्हाला सांगताना मला एकच विनंती करायची, आपण सगळेजण शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागे उभा आहे खंबीरपणे, हात वर करा जर हात. माझी तुम्हाला विनंती, आपण दाखवून द्या आपल्या संजय राव साहेबांना, जाग्यावर उभा राहा, जाग्यावर उभा राहा, उभा राहा जाग्यावर सगळे, उराबा उभा राहा सगळे, जागे उभा राहा सगळे, आणि टाळ्या बाजा, टाळ्या बाजा, जोरदार. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धव साहेबांचा, माननीय आदित्य साहेबांचा, माननीय संजय राव साहेबांचा, खैरे साहेबांचा, सुषमाताई अंधारे यांचा. सर्वांनी खाली बसून घ्या. झालं, मला एवढं सांगायचं होतं की आपण संजय राव साहेबांना सांगितलेलं आहे की संपूर्ण बीड जिल्ह्याची ताकद सुषमाताई अंधारेच्या वतीनं आपल्या पाठीमागे खंबीरपणे आहे. राऊत साहेब, तुम्ही केव्हाही सांगा
आम्ही संपूर्ण बीड जिल्हा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. केव्हाही वेळ द्या, केव्हाही आदेश द्या, आम्ही कुठे डगमळू नाहीत. हे हरामखोर मिंदे सरकार ह्याला धडा शिकण्यासाठी सुषमाताई अंधारे आणि सन्माननीय संजय राऊत हे दोही काफी आहे, बाकी और बाकी है. त्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो मी की आपण जे आदेश देताल त्या आदेश प्रमाणे काम करत आहोत. आज देशामध्ये माननीय संजयजी राऊत साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन मान सन्मान सर्व जातीला देण्याचं काम या यात्रेनिमित्त करीत आहेत. माझ्या लाडक्या भगिनीनं महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे आणि काल परवा या ठिकाणी काहीतरी मीडियामध्ये दाखवलं की असं झालं तसं झालं. अरे ते हरामखोराची औकात तरी आहे का रे? आहे का? अरे एवढे मोठे अनिल दादा, आम्ही, सुनील दादा, सगळे दादाच आहे तिथं. अरे ते हरामखोराची औकात तरी आहे का? पण मीडियावाल्यांनी सगळ्यांनी काय केलं माहिती आहे का? तेच दाखवलं टीव्हीवर. जाऊ द्या, कोणत्या काही निमित्ताने व्हायना, पण प्रबोधन यात्रेमध्ये असं कुठेही गालबोट लागलेला नाही. मला मी आज तुम्हाला असं एकच सांगतो, जर माझ्या भगिनीला जर हात लावला असता मला एक तरी पुरावा द्या. कुणीतरी एखादे आमचे या ठिकाणी 250-300 लोक होते, त्याच्याबरोबर मी त्या माझ्या जिल्हाबरोबर उर्वरित लोक होते, त्यांनी एक तरी पुरावा द्या. मी माझ्या बीड जिल्हा संपर्क प्रमुखाचा मी राजीनामा देतो, पण तरी सबूत करून दाखवा. पण असे खोटे घाणेरडे आरोप करू नये हे मला जाहीरपणे सांगायचंय. म्हणून माझ्या भगिनीची जर कुणी बदनामी करीत असेल, हा संपूर्ण बीड जिल्हा आम्ही या ठिकाणी सांगतो आहोत. अनिल दादा जगताप असू द्या, मी असू द्या, आम्हाला केव्हाही सांगा, आम्ही कोणाची गय करणार नाहीत. म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती करणार आहे बांधवांनो, आज आपण माझं प्रास्ताविक वाढत चाललेलं आहे, मी एवढंच म्हणेन, थोडा उशीर झालेला आहे. या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात, बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अच्छा, या विराट जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बदामरावजी पंडित साहेबांना विनंती आहे की त्यांनी या प्रसंगी आपल्या मनोवर व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात एकदा. आज या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले लाडके खासदार संजयजी राऊत साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित खैरे साहेब, आपल्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि मंचावरील सर्व मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मित्रहो, या ठिकाणी आपला वेळ न घेता मी ठिकाणी या ठिकाणी एवढेच बोलू इच्छितो की शिवसेनेचा पक्ष अडचणीत आणण्यासाठी काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले, परंतु त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची शिवसेनेची घडी बसवण्यासाठी आणि शिवसेनेचे शिवसैनिक एक संघ राखण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले खासदार संजयजी राऊत साहेब, तसेच खैरे साहेब आणि सुषमा अंधारे आणि शिवसेनेचे मोठमोठे नेते यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून आपला शिवसैनिक हा एक संघ ठेवला, त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज शेवटची ही सभा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आमचा महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि त्यामध्ये गेवराई तालुका हा ऊसतोड कामगार म्हणून सगळ्यांना परिचित आहे, परंतु या गेवराई तालुका आणि बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगार म्हणून ओळख ही आम्हाला बदलायची आहे. त्यामुळं आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये आपण एक लक्षपूर्वक या ठिकाणी हा गेवराई आणि बीड जिल्ह्यामध्ये आपला नदीजोड प्रकल्प कार्य हाती घेऊन आमचा जो सुशिक्षित बेकार आणि शेतकरी हा वंचित राहिलेला आहे त्यासाठी मोठमोठे प्रकल्प या बीड जिल्ह्यामध्ये आणावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसैनिक बीड जिल्ह्यामध्ये हा वरचेवर शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे. त्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये जरी आघाडी झाली तरी या बीड जिल्ह्यामध्ये दोन आपले उमेदवार निश्चितच निवडून येणार आहेत. त्यामुळं साहेबांना मी विनंती करतो की बीड जिल्ह्यामध्ये दोन आपले तिकीट घेऊन हे शिवसैनिक जास्तीत जास्त मताने निवडून येतील याची मी जिम्मेदारी घेतो. आमचे अनिल दादासुद्धा जिम्मेदारी घेतात, सुनील धांडे सर हे सुद्धा जिम्मेदारी घेणार आहेत. मंचावरील लोकांचे मी नाव घेतले नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी आणि सर्व महिलांनी जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर
खरतर ही सभा ज्यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यामध्ये या बीड नगरीमध्ये होते आहे, असे बीड नगरीचे या बीड जिल्ह्याला एक उज्ज्वल दिशा दाखवण्याची क्षमता असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते राजा मनाचा, कैवारी गरिबांचा आधार दिनांचा, युवकांचा आवाज, या बीड जिल्ह्याची शान, शिवसैनिकांची आनबान शान आणि बीडचा स्वाभिमान, बीडचे मुलुक मैदानी तोप माननीय अनिल दादा जास्त यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी या सभेला संबोधित करायचंय. जोरदार टाळ्या दादांसाठी एकदा होऊन जाऊ द्यात. सर्व आराध्य देवताला नतमस्तक होऊन, महापुरुषाला नतमस्तक होऊन आज प्रबोधन यात्रेला आपल्याला बीडला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे आणि आपल्या सर्वांचे वाघ म्हणून आपण महाराष्ट्रात ज्यांना टी व्हीवर बघत आलोत असे शिवसेनेचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, आपल्या मराठवाड्याचे नेते, शिवसेनेचे नेते खासदार माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब आणि महाराष्ट्रात प्रबोधनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा वाईज सभा घेऊन विरोधकाला पळो की सोळो करून सोडलेल्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे, मराठवाड्याचे सचिव अशोकजी पटवर्धन साहेब, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, नांदेडचे संपर्क प्रमुख थोरात साहेब, आमचे मित्र राजूजी वैद्य आणि पूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले माजी आमदार लोकसभा प्रमुख सुनीलदादा धांडे, माजी मंत्री बदामरावजी पंडित साहेब आणि सर्व व्यासपीठाची माफी मागून वेळ कमी असल्यामुळं सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी प्रबोधनच्या माध्यमातून राऊत साहेब आपल्या बीडमध्ये यावं, बीडमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी यावं म्हणून आपण अनेक दिवसापासून आपली इच्छा होती, ती इच्छा या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारेतही आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी राऊत साहेबांना आम्हाला तारीख द्या म्हणून आम्हाला या सभेला 2-3 महिने या ठिकाणी लागले, पण आम्ही राऊत साहेबाला सोडलं नाही, बीडला आणल्याशिवाय राहिलो नाही. या ठिकाणी राऊत साहेबांना मला एवढंच या जिल्ह्याच्या वतीनं सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद चांगल्यापैकी आहे. या बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघ शिवसेनेकडे होते, पण युतीच्या माध्यमातून मुंडे साहेबाच्या प्रेमाखाती आपण एक मतदारसंघ देऊन आपण फक्त बीड मतदारसंघावर या ठिकाणी थांबलो. अनेक घटना या बीड जिल्ह्याच्या सांगण्यासारख्यात, पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त खोलात जाणार नाही. पण आज साहेब तुम्ही या ठिकाणी तुमचा पाय लागला, तुमची तारीख ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशी आमची मार्केट कमिटी या ठिकाणी आली. मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती आघाडीचे झाले, शिवसेनेचे उपसभापती झाला. या ठिकाणी आमचा विजयाचा झेंडा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि आज आमचं भाग्य आहे तुम्ही आमच्या व्यासपीठावर येताना जी मशाल घेऊन या ठिकाणी आलात, हीच मशाल आम्ही घेऊन या बीड जिल्ह्यात कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही या शिवसेनेचं नाव, शिवसेनेचे विचार पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि बीड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगल, तुम्ही पहिली वेळेस बीडमध्ये आलात, या ठिकाणी सभापती उपसभापती या ठिकाणी बसले मार्केट कमिटीचे, पण पुढच्या वेळेस सभापती ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सभेला येताल त्यावेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या व्यासपीठावर राहील आणि जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचा सभापती सुद्धा या ठिकाणी राहील. याचे साक्षीदार समोर बसलेली ही जनता आहे, शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे.
या ठिकाणी अनेक वेळेस आम्ही या ठिकाणी संघर्ष केला, संघर्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत होतो। पण आज 36 वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करत असताना कुणाला भिलो नाहीत, कुणाला डगमगलो नाहीत, म्हणून आमच्या नादी या ठिकाणी कोणी लागायचं काम या ठिकाणी कोणी करत नाही। जो प्रकार झाला तो प्रकार या ठिकाणी घडला, त्याचं बरेच जण पोलीस खाते बी म्हणले आता उद्या काय होईल, उद्या काय होईल। आता सुनील दादा सांगितलं दोन दादा असल्यावर इथं कोणाची दादागिरी चालणार आहे, म्हणून या ठिकाणी काळजी नव्हती। बीड जिल्ह्यात आपल्या नादी कोणी लागतंय का? त्यामुळं आपल्या नादी लागायचं नाही। आपण बाळासाहेबाचे सैनिक म्हणून काम करत असतो, बाळासाहेबाच्या शिस्तीप्रमाणे, उद्धवजी साहेबासाहेबाच्या शिस्तीप्रमाणे, आदित्य साहेबाच्या शिस्तीप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करत असतो। अनेक घटना उद्धव साहेबावर पक्षावर आल्या, पण या बीड जिल्ह्यातला शिवसैनिक साहेब कुठं हटला नाही, कुठला दबला नाही। पण या ठिकाणची मिंदे गट आणि सिंदे गट एक दोन चार कारटे ते चुळबुळ 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 या ठिकाणी करत असतात। पण एक सांगायचं मला साहेब, की या ठिकाणी तुम्ही कुठं काही विषय असला आणि ते शिंदे गटाचा किंवा भाजपचा विषय जर नसेल, तरी हे महाराष्ट्रातले काही कुत्रे आणि बीडमधले आमचे चार पाच कुत्रे हे चुळबुळ चुळबुळ त्या ठिकाणी करत असतात। पण एवढंच मला साहेबांना सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये चालत असतो तेव्हा जे गाडी चालत असते, गाडीच्या मागं कुत्रे पळत असतात, दम लागून थांबतात। पण कुत्र्याला विचारलं तू गाडीच्या पाठीमागं का पळतो, कोण गाडीत आहे, त्याला माहीत नसतं। अशी परिस्थिती आहे। अंधारे ताईंनी जे आज या ठिकाणी राऊत साहेबांनंतर 100 दिवस आपल्यावर अन्याय झाला, साहेब आपल्या त्या ठिकाणी 100 दिवस जेलमध्ये जाऊन बसले, हे भाजपचं कटकारस्थान त्या ठिकाणी होतं। त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये महाप्रबोधनच्या यात्रेची दुसरी संजय राऊत साहेबांच्या जागेवर जागा भरून आपली त्या ठिकाणी अंधारे ताईंनी त्या ठिकाणी काढली। अनेक सभेला त्यांना अडचणी आल्या, या ठिकाणी प्रयत्न झाला, पण या ठिकाणी प्रयत्न फेल गेला ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शिवसैनिक, या ठिकाणी इथली जनता या ठिकाणी साक्षीदार आहे। म्हणून येणारा जास्त या ठिकाणी जास्त वेळ नाही, पण साहेबाला एवढीच मला विनंती करायची आहे की या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून आम्हाला 3 जागा या ठिकाणी आपण घ्यावात, 3 चे 3 मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी निवडून आणोत। मग बीड असेल, गेवराई असेल, केज असेल, पण 6 पैकी 3 आमदार येण्याची ताकद आज या ठिकाणी आहे। आज उद्धव साहेबांवर प्रेम करणारे या ठिकाणी उद्धव साहेबांवर प्रेम करणारे अनेक जण आहेत। या परिस्थितीला या ठिकाणी जे पक्षावर आघात झाला त्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेबाची लाट उसळलेली आहे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये। म्हणून या ठिकाणी आम्हाला राऊत साहेबाला विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी संधी द्या। नक्कीच या ठिकाणी नगराध्यक्ष सभापती जसं म्हणलं तसं 3 आमदारसुद्धा या व्यासपीठावर येतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। येणार आहेत का नाही? साहेबाला शब्द द्या, हात वर करून सगळे। या ठिकाणी जास्त वेळ मी घेणार नाही, अनेक विषय होते, अनेक विषय बोलायचे होते, पण वेळेप्रमाणे कमी वेळ असल्यामुळे आपल्याला साहेबाला अंधारे ताईंना ऐकायचं आहे। ताईच्या पाठीमागं जे कारस्थान या ठिकाणी घडलं साहेब, या कारणाचं काही कारण नसताना विनाकारण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला, पण या ठिकाणी ताईच्या पाठीमागं आमच्यासारखे खंबीर 117 किलो वजनाचे माणसं भाऊ म्हणून मागे आहेत। सरचं वजन 75 किलो असेल, माझं 117 आहे। बाकी आमचे पदाधिकारी बी सगळे बघा 100च्या पुढं आहे, तुम्ही काळजी करू नका ताई। महाराष्ट्रात कुठं आवाज द्या, बीड जिल्हा तुमच्या पाठीमागं उभा राहील। म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढीच विनंती मी या ठिकाणी करेल, आणि लांबत चाललेलं भाषण या मी या ठिकाणी थांबवतो, का अनेक विषय होते साहेब बोलण्यासारखे, पण आता वेळ नसल्यामुळं पुढच्या वेळेस चांगला वेळ काढून चांगल्या ठिकाणी अजून मोठी सभा आपण साहेबाला बोलून घेऊ, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे। माता भगिनी या ठिकाणचे शिवसैनिक सर्व आले, सर्व पदाधिकाऱ्याचं या सभेसाठी ज्यांनी मेहनत घेतली सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानल, आणि अशीच ताकद आपण अंधारेताई आपल्या जिल्ह्याच्या आहेत त्यांच्या पाठीमागं आपण उभा करू, एवढंच या प्रसंगी मी सांगतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। यानंतर आपण ज्या नेतृत्वाला ऐकण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात, ज्यांच्या नेत्रामध्ये भविष्याची उमेद, मनगटामध्ये कर्तृत्वाची धमक,
पदोपदी ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वास आहे अशा या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं बीड नगरीमध्ये आलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी या महाप्रबोधन यात्रेला संबोधित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्ष जनतेला फक्त पोकळ आश्वासन देत होता, तेव्हा मात्र उद्धवा तू शिवभोजन देऊन गरीब जनतेला मायेने दोन घास भरवत होता. महामारीच्या काळात ज्यांना देश सांभाळायचा होता ते थाळ्या वाजवत राहिले. रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करेंगे. गंगा माई ची शव वाहिनी झाली, पण तुम्ही मात्र आमच्या इंद्रायणी, गोदावरी आणि चंद्रभागेची संस्कृती जपली. 24 तास यंत्रणा राबवून जनतेच्या सेवेसाठी कंबर कसली. कोविडच्या काळात सामान्य माणूस श्वासाश्वासाला मुकला, पण महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार WHO आणि IIMच्या कौतुकास पात्र ठरला. डॉक्टर तेद्रोस ने कई देशों की तारीफ की जिनमें थारावी का भी था. केंद्राची कर्ज माफी आजवर फक्त कागदोपत्रीच वाहिली, पण 531 कोटीची कर्ज माफी करून उद्धवा तू बळीराजाची चूल पेटवली. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे हे आजवर फक्त ऐकलं होतं, पण उद्धवा महाराष्ट्राला शिक्षणाप्रती तू खऱ्या अर्थी जागरूक केलंस. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असत छत्रपतींच्या राज्यात मराठी माणूस अगदी छाती ठोकून म्हणाला, पण आज त्याच काही दिल्लीतल्या लोकांना भुलून काहींनी आपल्याच माणसांशी गद्दारी केली. या महाराष्ट्राने अनेक राजकारणी नेते पाहिले आणि झेलले, पण संयम, सुसंस्कृत, नैतिकतेचे गुण उद्धवा तुझ्यातच आम्हाला दिसले. प्रक्षोभक भाषण, आक्रमक पक्ष काढून काही लोक बाळासाहेबांची फक्त नक्कल करतात, पण बाळासाहेबांचे, प्रबोधनकारांचे विचार मांडून उद्धवा तू पक्षाचं कुटुंब करू पाहत होतास. काही चलाक राजकारणी सत्ता मिळावी म्हणून रात्रभर कुटील डाव मांडत होते, पण उद्धवा तू महाराष्ट्रासाठी कोरोनाशी अहोरात्र झगडत होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री ठाकरे टॉप 5 मध्ये. खुर्ची हवी म्हणून रातोरात शपथविधी झालेले आम्ही पाहिले, पण कार्यकाळ संपला म्हणून उद्धव साहेब तुम्ही शांतपणे कसे काय पाय उतार झाले. अरे घरकुल आवाज योजना राबवून उद्धवा तू कित्येक अनाथांचा पालक ठरलास. उद्धवा कोरोना काळात तू राबवलेला धारावी पॅटर्न अख्ख्या जगाला आदर्श ठरला, पण असा आदर्श मुख्यमंत्री आम्हाला 2.5 वर्ष लाभला आणि मराठी माणूस पहिल्यांदा घाई मोकळून बोलला. आज एक मराठी माणूस म्हणून, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मला तमाम मराठी जनतेला या सह्याद्रीला
माता भगिनींना तुमचा अभिमान आहे की हो महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री, असा एक नेता, असा आमचा कुटुंब प्रमुख आहे जो सुसंस्कृत, नैतिक, जबाबदार, विनम्र माणूस आहे। तो म्हणजे आमचा उद्धव, आमचे साहेब आणि आमचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। जातीत वाटल्या गेलेल्या सर्व महापुरुषांचे विचार एकत्र करून महाप्रबोधन। धन्यवाद। यानंतर आपण सर्वांनी एकदा जय घोष करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा। उद्धव साहेब तुम आगे बढो, सन्माननीय संजय राऊत साहेब तुम आगे बढो, सन्माननीय सुषमाताई तुम आगे बढो। धन्यवाद। आणि यानंतर मी ताईला आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करतो या महाप्रबोधन यात्रेला प्रबोधित करण्यासाठी। सन्माननीय विचार मंच, कॅमेरे ॲडजस्ट झाले असतील तर कृपया आपण जर खाली बसलात तर बाहेर मागच्या लोकांना दिसतो। कॅमेरे कृपया ॲडजस्ट करा आणि कृपया सहकार्य करा आम्हाला। सन्माननीय विचार मंच, विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत फुले शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, संत सेवालाल, संत रोहिदास, संत सावता, संत तुकडोजी महाराज, संत काडगे बाबा, या माता अहिल्यादेवी होळकर, माझी जाई फातिमा बी शेख, मा रमाई, या सगळ्यांना अभिवादन करत, अरे जरा शांतता राखा रे, ते बसतील, एक मिनिट शांतता राखा ना। मला वाटतं यांचं जर ॲडजस्ट झालं असेल तर कृपया आपण खाली बसावं प्लीज। मंचावर उपस्थित असणारे या ग्रामीण भागातील समारोपीय सभेचे, ही ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे, यानंतर आम्ही उपनगराकडे प्रस्थान करत आहोत। या समारोपीय सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय नेते, आमचे आदर्श, शिवसेनेसाठी छातीचा कोट करून लढणारे शिवसेनेचं चिलखत आदरणीय संजय राऊत साहेब, मराठवाड्याचे संपर्क नेते आमचे ज्येष्ठ आदरणीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, या मंचावर उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख अनिलजी जगताप, लोकसभा संपर्क प्रमुख सुनील धांडे सर, अत्यंत सुंदर रॅलीचं आयोजन करणारे गणेश वरेकर उपजिल्हा प्रमुख आणि श्याम धांडे तद्वतच तालुका प्रमुख, रत्नाकर शिंदे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे, त्यांच्या सोबतच या मंचावर उपस्थित असणारे माजी राज्यमंत्री आणि ज्यांचं संबोधन झालं गेवराईतनं खूप साऱ्या आमच्या मबी तमारी चोरीचं मबी गोरमाटीचं, आमच्या सगळ्या गोरमाटी, आमच्या बहिणी आया आदरणीय बदामरावजी पंडित, नांदेडून आले संपर्क प्रमुख बंधू भवनरावजी थोरात, खूप नावं आलेली आहेत विदर्भाचे जिल्हा विदर्भ संघटक
सुरेशजी साखरे इथं उपस्थित आहेत, आमचा भाऊ शरद कोळी उपस्थित आहे, अनेक 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 नावं आहेत, माझ्याकडनं काही नावं मिस होऊ शकतात. आज ज्यांचा प्रवेश होतो आहे त्या डॉक्टर नैना सिरसाट आहेत, नितीन धांडे आहेत, राजू वैद्य, पटवर्धनजी, काही नावं राहिली तर मला कृपया क्षमा करा. इकडून लातूरहूनही आलेली खूप सारी नावं आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी आहेत, संतोष सोमवंशी आहेत, चालक मामी आहेत, अनेक नावं आहेत. मंडळी समारोपीय सभेत बोलण्यासाठी उभी आहे आणि मी आवर्जून कौतुक केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे ते सभेचं आयोजन करणाऱ्या जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे, की अनिल दादांनी अगदी हा डोलारा एक हाती तोलून नेला. आम्ही कामाचं सरळ सरळ विभाजन करून दिलं होतं की का या सभेसाठीची जी रॅली असेल ती रॅली उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे, धांडे सर हे सगळे लोक बघतील आणि सभेचं नियोजन हे अनिलजी जगताप बघतील. ऐन वेळेला त्यांच्या मदतीला सतीश सोळंके जी आले हे आमच्यासाठी अजून आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आत्ता त्यांचं भाषण होणार होतं आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं, पण वेळ फार झाला आहे त्यामुळे मला सतीश दादा क्षमा करतील. पण सतीश दादांनी जी माजलगावहून जी सगळी टीम आली आहे, आलेत का रे सगळे? मला वाटतंय माजलगावचे सगळ्याच्या सगळे पदाधिकारी, राऊत साहेबांना मी सांगितलं पाहिजे एकही पदाधिकारी गैरहजर नाहीये, अख्खा माजलगावचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहे. राजे हो, खरं तर जिल्हा प्रमुख अनिल दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अतिशय रास्त आहे. इतकी वर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे शिवसेनेला काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. अनिल जगताप सारख्या लढवय्या शिवसैनिकांनाही न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं. बीड जिल्ह्यामध्ये कायमच ऊसतोड कामगारांचे प्रश्न महत्वाचे राहिलेले आहेत, पण बीड जिल्हा म्हटलं की काही आठवणी ताज्या होतात. त्यात एक महत्वाचं नाव, ते म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब. मुंडे साहेब होते त्यावेळेला भाजप सेनेची युती होती. आता मुंडे साहेब राहिले नाहीत, युती सुद्धा राहिली नाही आणि ती नैतिकता पाळणारी भाजपा सुद्धा राहिली नाही. आता भाजपमध्ये सुद्धा शब्दांची पलटी करणारे बैमान लोक तयार झालेले आहेत. आता ते राजकारण करण्याच्याऐवजी कळसूत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. वाईट याचं वाटतं की यावेळेला त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामध्ये आमचे 40 भाऊ अडकलेले आहेत. इथे अजून एक दुसरं नाव मला आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेजी. हे नाव आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण भाजपने मेटे साहेबांचा वापर करून घेतला, पण मेटे साहेबांच्या नंतर त्यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं, हे फार आवर्जून मांडावं लागेल. मेटे साहेबांनी या बीडसाठी मोठं योगदान दिलं. शिवसंग्रामने एकूण मराठा आरक्षण आंदोलनाला एक नवी दिशा दिली, त्यामुळे हा नामोल्लेख केल्या वाचून राहत नाही. परंतु भाजपची ही नेहमीची नीती आहे, कारण भाजपने अशाच पद्धतीने राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांचा सुद्धा वापर करून घेतला आणि गरज पडल्यावर त्यांची उपयुक्तता सगळी संपल्यानंतर त्यांनी जानकर साहेबांनाही साईडलाईन करून टाकलं. नंतर मग त्यांनी नवीन नाव घेतलं, सदाभाऊ खोत. आता सदाभाऊ कुठे आहेत? सदाभाऊला मी सकाळी फोन केला, अहो सदाभाऊ मला सहज आठवण आली आहे तुमची, कारण मेटे साहेब नाही आहेत, जानकर साहेबांना साईडलाईन केलंय, बीडमधली सभा आहे, तुम्ही कुठे आहात? सदाभाऊ म्हणतात, काय आता भाजपनं आपलं काय ठुलंय काही करण्यासारखं, म्हशीच्या धारा काढायच्या दुसरं काय काम आहे आपल्याला? सदाभाऊ खोतांच्या सारखा एवढा चांगला शेतकऱ्यांचा नेता, धडपडणारा माणूस, पण सदाभाऊलाही वापरून सोडून दिलं. भाजपा अनेकांना वापरते आणि सोडून देते, या वेळेला भाजपकडे वापरण्यासाठी आमच्यातनं गेलेली 40 भावंड आहेत. अजूनही मला ती भावंड वाटतात, कारण कुठल्याही कुटुंबातली लेकमाता म्हणून कुटुंब सावरून घेतलं पाहिजे, कुटुंब जोडलं पाहिजे असं सातत्याने वाटत राहतं, जरी ती कितीही चुकार असतील तरी. परंतु चित्र मात्र वेगळं आहे,
काही लोकांना सतत असं वाटत राहिलं की अरे काय विशेष आहे, महाप्रबोधन यात्रा म्हटलं की सतत वादळी चर्चा का होतात, काय असं विशेष आहे महाप्रबोधन यात्रेचं? तर महाप्रबोधन यात्रेत आम्ही कुणावरही टीका करायला जात नाही, महाप्रबोधन यात्रेत आम्ही फक्त लोकांना प्रश्न विचारतोय. आम्ही सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारतोय, सत्ताधाऱ्यांनी काही जे काही वायदे आमच्याशी केले होते, महाराष्ट्रातल्या जनतेशी भारतातल्या जनतेशी केले होते, ते वायदे त्यांनी पाळले पाहिजेत त्याची त्यांना आठवण आम्ही करून देतोय. महाप्रबोधन यात्रा ही फक्त आणि फक्त जाती जातीच्या कंपार्टमेंट तयार करणाऱ्या भाजपाला एक अंजन घालण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी, भाजपाने जे जात आणि धर्मांची दंगली सुरू केलेल्या आहेत, कारण जेव्हा कधी भाजपा महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा या तमाम प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरते, तेव्हा त्या त्या वेळेला त्या त्या राज्यात भाजपा एकतर महापुरुषांच्या फ्रेम आड लपते, सध्या ती सावरकरांच्या फ्रेम आड लपलेली आहे, किंवा ते हिंदुत्वाच्या फ्रेम आड लपतात. पण मुळात भाजपाने जे काही आत्तापर्यंत केलं ते लोकांना लक्षात आलं पाहिजे आणि त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत. दादा असेल एखादा व्हिडिओ तर दाखवा जरा दादा. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आम्ही जे प्रश्न विचारतोय, आम्ही जे बोलतोय त्यातला, अगर इसी प्रकार से महंगाई बढ़ती गई तो गरीब क्या खाएगा. आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. हे आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी जी. महाप्रबोधन यात्रेचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही अजिबात टीका करत नाही, आम्ही सत्य काय तो आधी पुरावा दाखवतो आणि नंतर बोलतोय. हे तेच पंतप्रधान आहेत जे महागाईवर बोलत होते आणि सांगत होते की महंगाई का मो बोलने के लिए तयार नाही आहे. या महंगाई का मो तब याद आता था मोदी जी को जब इस देश में गॅस 450 रुपये को मिलता था. 450 रुपयाला गॅस होता त्यावेळेला यांना फार महागाई वाटत होती. यांच्यातल्या अजून एक नेत्या होत्या सिलेंडरवाल्या बाई, त्या सिलेंडरवर बसायच्या आणि फार महागाई वाढली म्हणायच्या. आता सिलेंडर काय भाव आहे? आता 1150 ते 1200 रुपयाच्या घरात सिलेंडर गेलाय. आता महागाईचं काय करायचं? 2014 साली 55 ते 65 रुपयाचं डिझेल पेट्रोल आता 100 आणि 125 रुपयाच्या घरात आहे. काय परिस्थिती आहे? जे गोर गरीब जनता ज्या गरिबांच्या ह्या थापा मारतात, बाता मारतात, ती गरीब माणसं ज्यांच्या घरात भाजीचं साधं पाम तेल, अगदी पाम तेल, मी रिफाईंड तेल म्हणत नाही, मी राईस ब्रँडचं तेल म्हणत नाही, मी महागडं कुठलंही तेल म्हणत नाहीये, मी पाम तेल सांगते. जे पाम तेल साधारणतः 70-75 रुपयाला मिळत होतं ते पाम तेल आता 125 पेक्षा जास्त, आणि जरा चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 200 ते 225 च्या घरात गेलेलं आहे. काय महागाईचा प्रश्न सुटला बरं? ही सगळी जी जनता थांबलेली आहे ही जनता सगळी महागाईनं त्रस्त आहे. पण महागाईबद्दल यांना प्रश्न विचारले की यांना झोंबतं, यांना फार राग येतो आणि हे म्हणतात अरे सुषमा अंधारे काय बोलतायत. अरे दादा मी काय विचारतेय तुम्हाला, मी फक्त विचारतेय की एवढी महागाई वाढली आता महंगाई का म बोलने के लिए मोदीजी क्यों तयार नाही आहे, आता ते का बोलत नसतील बरं याच्यावर. आता महागाईचा प्रश्न मोदीजींना विचारणं जास्त गरजेचं आहे. दादा जरा दुसरा व्हिडिओ तयार ठेवा, वाटल्यास लावा, की आम्ही काय प्रश्न विचारतोय आणि कशाबद्दल प्रश्न विचारतोय. जालतुन मोमिनो अहैसो वजदहा अहको बेहा, इसका मतलब होता है
ज्ञान मुसलमानों की खोई हुई चीज है, वो जहां से भी मिले उसको पाना ये मुसलमान का हक। तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया। थम आता मला असं सांगा की मी महागाईवर प्रश्न विचारते तर ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारते ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना म्हणते अरे महिला सुरक्षेचं काय, ते म्हणतात हिंदू खतरे में है। और हिंदू खतरे में है असं त्यांना जास्त कधी आठवतं माहितीये का? जेव्हा कधी उद्धव साहेब मुस्लिमांच्या सोबत बसतात उठतात, जेव्हा कधी संजय राऊत साहेबांना मुस्लिम समुदाय अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्यांचं स्वागत करतो, आणि इकडे मात्र हे काय नौटंकी करतात। ज्यांना किमान अरबीचे उच्चार येत नाहीत, जे टेलिप्रॉम्प्टरवर वाचून दाखवतात, अरे एवढा नाद आहे तर नौटंकी कशाला करता? अभ्यास करा ना, अभ्यास करा आणि म्हणा बिस्मिल्लाह रहमान रहीम अलहमद रबिल रहमान रहीम लीला लीला लिल्लाह मोहम्मद या रसूलल्लाह। चांगलं असे ताकदीनं म्हणा, नौटंकी काय करताय? कुणाला नौटंकी सांगताय? आम्हालाच हिंदुत्व कळतं, आम्हीच खरे हिंदुत्वाचे पायिक आहोत। कसले हिंदुत्वाचे पायिक आहेत हे लोक? सुषमा अंधारेने बोललं की सुषमा अंधारेचा आवाज बंद करायचा, आवाज बंद करण्यासाठी मग सुषमा अंधारे हिंदू विरोधी आहे? अरे काय कळलं हिंदुत्व तुम्हाला? भाजपचं हिंदुत्व हे हिंदू मुसलमान अशा दंगली करून लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व, हे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे। महाराष्ट्राला उद्धव साहेब सांगतात ते गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व हवं आहे। आम्ही त्या हिंदुत्वाची भाषा करतो। डोळ्याला पाणी लावून नमनम म्हणणारं हिंदुत्व आम्हाला नको आहे। आम्हाला हिंदुत्व हवं आहे ते गोरगरिबांच्या अडल्या नडलेल्यांच्या दुःखितांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे। ते म्हणतात आम्हालाच फक्त हिंदुत्व कळतं, तिकडे त्या नवनीत अक्काला नीट हनुमान चालीसा म्हणता येत नाही, तरी ते म्हणतात की आम्हालाच हिंदुत्व कळतं। अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं? की मग ते काही लोकांनी तर माझ्यावर अटॅक केले आणि म्हणाले की अरे वारकरी संप्रदाय, ते खरे भागवत संप्रदायाचे वारकरीच नव्हते, ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते, जे अत्यंत पेड पद्धतीने माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांच्याकडनं ऐकावं? डुप्लिकेट भाजपच्या राजकीय सेलकडनं मी ऐकावं? अरे वारकरी संप्रदायाचं बाळकुडू घेऊन आले मी, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गौरध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषचयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरिताक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमागाये सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका लोटांगणी मजठाव द्यावाजी चरणी हे चिकरतसे विनवणी भवबंधनी सोडवावे। त्यांनी मला सांगायचं की हिंदुत्व मला कळत नाही। अरे कुठल्या हिंदुत्वाच्या वाता करता तुम्ही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम मर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यमृतम वच्मी सत्यम वच्मी। मला विचारता तुम्ही, मला विचारता की मला हिंदुत्व कळतं का? अरे हिंदुत्वामध्ये कुटुंब संकटात असल्यावर कुटुंबाला सावरून घ्यायचं असतं। हिंदू हिंदू म्हणणारे लोक कुटुंब संकटात असताना पाय लावून पळून जात नसतात, जसे इकडनं 40 जण पळून गेले। आम्ही हिंदुत्वाची व्याख्या ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारी भाषा सांगतोय। इथं माझ्या गोरमाटी आया बहिणी बसलेले आहेत, इथं माझा मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कुंची कोरवई कैकारी पारधी तकारी कंजारभाट लाडलक्ष्मी माकडवाला अस्वलवाला दरवेशी पारधी हरेक जातीचा माणूस इथं बसलेला आहे, जो उद्धव साहेबांच्यासाठी सांगत आहे की होय आम्ही साहेबांच्या सोबत। महाप्रबोधन यात्रेने या प्रत्येक जातीला जोडण्याचं काम केलं, म्हणून महाप्रबोधन यात्रा कदाचित त्यांना वादळी वाटत असेल। या अशा पद्धतीची नौटंकी करून ते लोकांना वेड्यात काढतात। मोदीजी वेड्यात काढायला एक नंबर आहेत। मोदीजी को लगता है कि बाकी सारे लोगा जो है वो आयसेज बगल में रेडिओ लगा के बैठे है। हा म्हणजे आपण धोत्रावर इन करतोय किंवा कानात बिडे आहेत असं त्यांना वाटतंय, आणि ते वेड्यात काढतात। ते वेड्यात कसं काढतात दादा, जरा सांगा ते कसं वेड्यात काढतात? महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे,
लोकांना कळलं पाहिजे की वेड्यात कसे करतात. स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करें तो रिजल्ट क्या आता है. लेकिन मान लीजिए झूम झूम ए प्लस बी इंटू स्क्वेयर इंटू ब्रैकेट स्क्वेयर करे तो ए प्लस बी इंटू ब्रैकेट स्क्वेयर करे तो रिजल्ट आता है ए स्क्वायर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वायर. ये एक्स्ट्रा एक्स्ट्रा टू ए बी मिलता है नहीं मिलता है. एक्स्ट्रा टू ए बी कहां से आया. गलती से. तो भारत और कनाडा जब मिलता है तो एक्स्ट्रा टू ए बी निकलता है. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत जे आम्हाला ज्ञान पाजळतात, जे लोकांना वेड्यात काढतात, जे रोज नव्या थापा सांगतात, जे रोज नव्या थापा सांगताना सांगतात भाई और बहनों मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर एक के खाते में 15 लाख रुपये जमा करेंगे. माय बापाच्या इमानदारीने किती जणाच्या खात्यात आले रे 15 लाख रुपये. किती जणाच्या खात्यात आले मिळाले करे तुम्हाला. मित्रो मैं आपको यकीन दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. मिळाला रोजगार. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत हेच प्रश्न विचारते जे त्यांना खुपतात. सुषमा अंधारे प्रत्येक वेळेला प्रश्न विचारते की इथल्या ज्या काही सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे त्या तरुण बेरोजगाराच्या रोजगाराचं काय. त्याला रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाला काम मिळालं पाहिजे, नोकरी धंदा मिळाला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेत सांगितलेलं आहे घटनेच्या 4थ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्वात सांगितलंय स्टेट शुड बी केअर टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या सुरक्षेची आणि रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. पण रोजीरोटीची काळजी घेणे म्हणजे आनंदाचा शिदा. ईद आली की आनंदाचा शिदा, काय जयंती आली की आनंदाचा शिदा, दिवाळी आली की आनंदाचा शिदा, म्हणजे रोजीरोटी नाही राजे हो. नीट समजून घ्या. 1 किलो गहू काय 5 किलो गहू, 1 किलो रवा, 1 किलो मैदा तुमच्या जन्माला पुरत नाही. याच्याने तुमच्या पिढ्या घडत नाहीत. जर एवढाच पुळका असेल भाजपला आणि एवढाच पुळका असेल त्यांच्यासोबत गेलेले आणि आता ऐकण्यात झालेले आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, तर आम्हाला आनंदाचा शिदा देऊ नका. हमें फ्री राशन नहीं चाहिए. हम अपनी खून पसीने की कमा कर खाना जानते हैं. आम्हाला आनंदाचा शिदा, तुमचं फ्री राशन नको. जर खरंच नियत असेल भाजपची की भारत सुधारला पाहिजे, भारत महासत्ता झाला पाहिजे, तर आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना फ्री एज्युकेशन द्या. फ्री एज्युकेशन ही आमची जास्त गरज आहे. आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळणं ही आमची मोठी गरज आहे. ती गरज पूर्ण झाली पाहिजे राजे हो. आमच्या बायकांना एसटीचा पास नको आहे कारण म्हाताऱ्या कोताऱ्या प्रवास करू शकत नाहीत, गुडघे दुखतात, दिसत नाही, चालता येत नाही, बीपी आहे, शुगर आहे, त्यांना प्रवास करायचा नाही. ज्या तरुण आहेत त्यातल्या काही नोकरी करतात, ज्या नोकरी करत नाहीत त्या घर आणि मुलं सांभाळतात, त्यांना मोफत प्रवास तिकीट नको आहे. महिलांची मदत करायची आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना खरंच महिलांची मदत करायची आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांना खरंच असं वाटतंय की सर्वसामान्य बायकांची त्यांना मदत करायची आहे. तर सर्वसामान्य बायकांना तुम्ही एसटीचं तिकीट नको. आम्हाला 1250 गॅस पुन्हा 350 देऊ शकता का ते आधी बोला. तो गॅस आम्हाला पाहिजे. आम्ही तुम्हाला काहीच मोठं मोठं मागत नाही हो. त्यांच्यासारखे आपले मोठे वादे नाहीत, मोठे इरादे नाहीत. आपलं सरळ साधं सोपं म्हणणं आहे की आमचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. आमचे किमान जगण्याचे प्रश्न सुटावेत आणि ते प्रश्न काय आहेत ते तुम्हाला कळावेत. कारण ते प्रश्न तुम्हाला कळू नयेत
म्हणून ते सातत्याने तुम्हाला हिंदू मुस्लिम असं भांडण लावत बसतात. त्यांची हिंदू मुस्लिम असं भांडण लावणं ही मजबुरी आहे. जाणीवपूर्वक त्र्यंबकेश्वरचा वाद उकरून काढणं ही त्यांची मजबुरी आहे. कारण लोकांनी त्यांना इतर गरजेचे प्रश्न विचारू नयेत म्हणून ते जाणीवपूर्वक करतात. शेगाव किंवा अकोल्यातल्या दंगली ही भाजपची गरज आहे. कारण भाजपला कुणीही प्रश्न विचारू नयेत म्हणून भाजपा जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करते. राजे हो, मी थेट आरोप करते असं जर कुणाला वाटत असेल तर मी आरोप नाही. मी यात अनेक वेळेला सिद्ध करून दाखवते. माझ्याकडे आत्ता नेट डाउनलोडिंग नसल्यामुळे तो व्हिडिओ नाही की कित्येक ठिकाणी दंगलीमध्ये मुस्लिम टोपी घालून जाणीवपूर्वक विद्वेषक घोषणा देणारे कार्यकर्ते हे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे पोलिसांनी तपासांती सिद्ध केलं. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे लोक हिंदू मुस्लिमचा दंगा पेटवत आहेत मुळात त्यांना काही मुद्दे डायव्हर्ट करायचे आहेत. मुद्दे कोणते डायव्हर्ट करायचे? फक्त महागाई बेरोजगारी एवढंच आहे का? नाही, हे तर आहेच आहे. पण याच सोबत तब्बल 10 महिन्याखाली ज्यांनी कपट नीतीनं हे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला ते कपट नीतीनं राज्य बळकावणाऱ्या फडणवीस साहेबांचा जो खेळ आहे तो खेळ उघडा पडू नये म्हणून हे सगळं नाटक चाललेलं आहे. आहे का दादा व्हिडिओ एक जरा? आहे का फडणवीस साहेबांचा का? नाही असेल तर दाखवा बरं फडणवीस साहेबांचं एखादा. म्हणजे कळली पाहिजेत माणसं किती खरी किती खोटी एकदा कळलीच. राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही 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 आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. मला एवढंच दाखवायचं होतं की तिकडे केंद्रामध्ये मोदीजी किती फेकत राहतात, इकडे राज्यात फडणवीस साहेब किती खोटं बोलतात. म्हणजे फडणवीसांनी जर राष्ट्रवादी सोबत युती केली तर हिंदुत्व धोक्यात येत नाही. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर महाविकास आघाडी सोबत जात असेल तर मात्र हिंदुत्व धोक्यात येतं. हा काही मला फडणवीसांचा फॉर्म्युला तो एक्स्ट्रा एबी सारखा वाटतोय. तो एक्स्ट्रा एबी त्यांनी कुठून आणला मला काही काय माहीत नाही, मला तो कळत नाहीये. राजे माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी फक्त शेवटचे 3 ते 4 मिनिट घेणार आहे जे मला महत्वाचे वाटतात की हे सगळं राजकारण का केलं जातं. हे राजकारण केलं जातं कारण ज्यांना डायव्हर्ट करायचे आहेत मुद्दे. मुद्दा कोणता डायव्हर्ट करायचा आहे तर मी म्हटलं की तुमचे दैनंदिन जगण्याचे इश्यू तर डायव्हर्ट करायचेतच करायचे. नोटबंदीचं अपयश सगळे डायव्हर्ट करायचं आहे. पण त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट त्यांना डायव्हर्ट करायची आहे ती म्हणजे कोर्टाने सांगितलेला निकाल. कोर्टाच्या निकालानंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की निकाल आमच्यासारखा लागलाय. निकाल काय तो इथल्या सर्वसामान्य लोकांना कळला पाहिजे. निकालात पहिली गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे शिवसेना पक्षावर, मी पुन्हा रिपीट करते, शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे किंवा शिंदेंचा गट अजिबात दावा करू शकत नाही. हा मूळ पक्ष आमचा आहे हे कोर्टाने मान्य केले. शिंदे या पक्षावर दावा करू शकत नाहीत हे पहिलं निरीक्षण सांगितलं. दुसरं निरीक्षण सांगितलंय राज्यपाल तद्दन चुकीचे वागले. राज्यपालांना अधिकार नव्हता तरी राज्यपालांनी बहुमत दर्शक ठरावासाठीच विनाकारण अधिवेशन बोलावलं. तिसरं महत्वाचं निरीक्षण सांगितलंय जे फडणवीस साहेब नैतिकतेच्या बाता मारत फिरतायत, जे फडणवीस साहेब मीडियाच्या समोर अत्यंत निगरगट्टपणे सांगत आहेत की होय आम्ही नैतिक आहोत, आम्हाला काहीच वाटत नाही, आम्ही कायदेशीर आहोत, त्यांना हे सांगितलं पाहिजे की कोर्टाने स्पष्टपणे सांगितले, नाव घेऊन सांगितले की देवेंद्र फडणवीस यांची लुडबुड बेकायदेशीर होती. देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेपच मुळात बेकायदेशीर होता. आणि चौथं निरीक्षण कोर्टाने अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. कोर्टाने सांगितलं की नव्या लोकांनी
अर्थात नार्वेकर असतील आणि ती मंडळी जे राहुल नार्वेकर फार बाता मारतायत नैतिकतेच्या, जे राहुल नार्वेकर कायद्याच्या बाता मारतायत। मला नार्वेकर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, नार्वेकर साहेब खरंच कायद्याची आपण डिग्री घेतली आहे की आपण कॉप्या करून पास झालात? कारण नार्वेकर साहेबांना आता कळले पाहिजे की जर कोर्टाने सांगितले की त्यांनी नेमलेला व्हीप भरत गोगावले हा बेकायदेशीर होता, जर व्हीप बेकायदेशीर असेल तर गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश सुद्धा बेकायदेशीर ठरतो, आणि गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश बेकायदेशीर असेल तर त्या आदेशानुसार झालेलं मतदान बेकायदेशीर, ते मतदान बेकायदेशीर असेल तर त्या मतदानावरती बहुमत सिद्ध करून अस्तित्वात आलेलं सरकार बेकायदेशीर आहे। सन्माननीय संजय राऊत साहेबांनी नाशिकला म्हटलं की हे सरकार बेकायदेशीर आहे तेव्हा या सगळ्या आमच्या पोलीस भावांनी गुन्हा दाखल केला। आमच्या सगळ्या पोलीस भावांना हेही कळलं पाहिजे, सदरक्षणाय खल निर्धनाय, सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू। कसं सज्जनांचं रक्षण करत असाल दादा हो तुम्ही, की जिथे ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की व्हीप बेकायदेशीर, व्हीप बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, सरकार बेकायदेशीर, आणि जर सरकार बेकायदेशीर आहे हे सिद्ध होतंय तर या सरकारने गेल्या 9 ते 10 महिन्यात गुलाल बुक्क्यासारखा जनतेच्या कष्टाचा उधळलेला पैसा, ते पैसा उधळणं सुद्धा बेकायदेशीर आहे। पण असं असताना सुद्धा राहुल नार्वेकर तराटून खोटं बोलताहेत, रेटून खोटं बोलताहेत महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कदाचित नार्वेकर चुकीचा निकाल देतील, जसं आत्तापर्यंत सगळी कपटनीती झाली ती कपटनीती होत राहील। नार्वेकर चुकीचा निकाल देतील, पुन्हा आम्ही कोर्टात जाऊ, पुन्हा आम्हाला वेळ लागेल, 5-6 महिने याच्यातच जातील, 5-6 महिने कदाचित हे लोक पुन्हा सत्ता भोगायला तयार असतील, पण 6 महिन्यानंतर जेव्हा कधी हे जनतेच्या दरबारात येतील तेव्हा मात्र यांची गाठ आपल्याशी असेल, कारण द्यूताचा डाव तोपर्यंतच कौरव जिंकत होते जोपर्यंत कपटी शकुनी फासे फेकत होता, जोपर्यंत फडणवीस आणि कपटनीती त्यांच्या सोबत आहे कदाचित ते डाव जिंकत राहतील, परंतु कौरव पांडवांचा सामना ज्यावेळेला कुरुक्षेत्रात होतो त्यावेळेला विजय मात्र हमखास पांडवांचा असतो। संख्या आमची कमी आहे, काय कपटनीती राहुल नार्वेकरांना करायची ती त्यांनी करावी, काय कपटनीती फडणवीसांना करायची ती त्यांनी करावी, काय भाजपने केंद्रीय शक्ती आणि यंत्रणा मागे लावायच्या त्या लावाव्यात, काय आमच्यावरती केसेस खटले गुन्हे हल्ले काय करायचे ते करावं। पण ज्या दिवशी निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर आम्ही उतरू त्या दिवशी विजयी होऊन आरूढ होणारं नाव एक आणि एकच असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे। सन्माननीय संजय राऊत साहेबांना अत्यंत सन्मानाने या मंचावर निमंत्रित करत थांबते, रजा घेते। जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज। धन्यवाद ताई। यानंतर आजच्या विराट सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सभेला संबोधित करावं। जोरदार टाळीने आपण त्यांना आमंत्रित करूया। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा अम्मा सर्वांचे हिंदुदेव सम्राट व माझे आद्य दैवत, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून, आपल्या सर्वांच्या माँसाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांनासुद्धा आदरांजली वाहून, ज्यांनी कोरोनामध्ये आपल्या सर्वांना वाचवलं, जे महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील महाराष्ट्र करण्याचा त्यांनी प्रयत्न मोठा केला, हेच नाही तर मराठवाड्यासाठी त्यांनी खूप मोठी योजना दिली, हेच नाही तर आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण ज्या ज्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो, इथेसुद्धा देता की जाता या ठिकाणी आंदोलन केलं होतं उद्योजींच्या नेतृत्वाखाली, आणि त्या दृष्टिकोनातून माननीय उद्योजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून, आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून मी या ठिकाणी फक्त एकच मिनटं बोलणार आहे, कारण मलासुद्धा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक
शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांचं भाषण मला ऐकायचं. सर्वांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या. आदरणीय आपल्याला राऊत साहेबांना ऐकायचं आहे, कृपया सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं. 75वी त्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रा आज या ठिकाणी संपन्न केली चंपावती नगरमध्ये बीडमध्ये. त्या सुषमाताईंना सुद्धा धन्यवाद देतो, इथे सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. मी माननीय संजय राऊत साहेबांना एकच विनंती करेन, या दुष्ट भाजपवाल्यांनी तुम्हाला 103 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. तुम्ही घोषणा केली होती की 103 आमदार निवडून आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामध्ये मराठवाड्याचे 21 आमदार आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देऊ, 21 आमदार म्हणून. परंतु बीडमध्ये माझी विनंती अशी की बीडमध्ये आम्ही 3 आमदार बीडमध्ये गेवराई आणि त्याचप्रमाणे केचे हे 3 आमदार आम्ही तुम्हाला तुमच्या समोर उभं करू. फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं थोडक्यातलं मी या ठिकाणी सजेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागेवर बसा. यानंतर आपल्याला साहेब आपल्याशी हितगुज करणार आहेत. तत्पूर्वी दरम्यानच्या काळामध्ये 1-2 सत्कार 2 प्रवेश असणार आहेत. यानंतर खऱ्या अर्थानं आपण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, एकदा आपण जोरदार सर्वांनी घोषणा करायच्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की. अखंड हिंदुस्तानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मराठा मोरबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसभापती मालेदा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवसाहेब ठाकरे यांचा, आदित्यसाहेब ठाकरे यांचा, संजय राऊत साहेब तुम्ही आगे पडो. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर आणि या बीडच्या विराट सभेसाठी जमलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, महाप्रबोधन यात्रा काय आहे हे आज मी प्रत्यक्ष पाहिलं. जेव्हा सुषमाताईने ही यात्रा सुरू केली तेव्हा मी तुरुंगात होतो आणि मी तुरुंगातून यात्रा पाहिली की शिवसेनेची ही वाघीण एका संकटाला भेदून एक यात्रा सुरू करते आणि हे सगळे असे मुखवटे फाडत फाडत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंडते फिरते. आणि या शेवटी मला या आजच्या सभेला त्याने आमंत्रित केलं आणि मी इथे आलो. सभेला थोडा उशीर झाला कारण जी आमची यात्रा निघाली शोभायात्रा ती इथे पोहोचेपर्यंत 2 तास लागली. फक्त शिवसेनेचा जय जयकार, उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार. मला असं वाटलं ही विजय यात्रा आहे की बीडमधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा शिवसेनेनं जिंकल्या आणि विजय यात्रा निघाली. मी 50 खोके कोणाकडे आहेत? मला मगाशी मी ऐकलं काय आनंदाचा शिधा, 1 किलो साखर 1 किलो चणाडाळ 1 लिटर का पामतेल 100 रुपयात 1,75,00,000 लोकांसाठी. अरे ही काय भीक देत आहे का? त्या 40 आमदारांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा. या महाराष्ट्रातल्या 40 लफांग्यांना, या महाराष्ट्रातल्या 40 चोरांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिल्लीच्या पायाशी आणि आमच्या गोरगरीब जनतेला
एक किलो साखर, एक किलो चना डाळ, काय परिस्थिती आहे? मगाशी या सभेला येत असताना एक शेतकरी भेटला, त्याने हातामध्ये माझ्या एक पत्र दिलं. मी आत्ता व्यासपीठावर वाचलं. काय या राज्यातल्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची अवस्था आहे पहा. हा शेतकरी म्हणतोय, साहेब 2022 सालचे अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही. मी विनंती करतो, बीड जिल्ह्याला अजूनपर्यंत 2022 सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान मिळालं नाही. आणि आपण कृपा करून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलावं. सरकार कुठं आहे? त्या शेतकऱ्याचं नाव आहे श्यामसुंदर दादाराव पाटील, मुक्काम पोशकुर्ला, तालुका बीड. ही या राज्याची परिस्थिती आहे. आणि काल आपले प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रकट झाले आणि काय घोषणा केली? पुन्हा नोटबंदी. 2000 नोटा इथे हजारो लोक बसलेले आहेत. कोणाच्या खिशात जर 2000 नोट असेल तर मला दाखवा. अरे आमच्याकडे 500 रुपये पण राहिले नाहीत गरिबाकडे. आणि 2000 नोटावर बंदी घालता? 2000 नोटांची बंडल कोणाकडे असतील तर ती त्याच 50 खोकेवाल्यांकडे. 2000 नोटाची बंडल कोणाकडे असतील तर या भारतीय जनता पक्षाच्या शेठजींकडे आहेत, त्या मंत्र्यांकडे आहेत आणि त्यांच्या आमदारांकडे आहेत. गौतम अडाणीकडे असतील, अंबानीकडे असतील, पण या बीडचा कष्टकरी, ऊसतोड कामगार, मजूर यांच्याकडे आज एक वेळ चूल पेटेल की नाही अशी अवस्था आहे. त्यांना नोकरी नाही, त्यांना रोजगार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आपले माननीय उद्धव ठाकरे, मी त्यांना अजूनही माजी मुख्यमंत्री म्हणत नाही. मी अजूनही त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणत नाही, कारण सुषमाताई आपण संपूर्ण कोर्टाचा निकाल वाचून दाखवला. मी फक्त एका शब्दात त्या कोर्टाचा निकाल सांगतो. सुप्रीम कोर्टानं या मिंदेचं सरकार डिसमिस केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने एका वाक्यात सांगितलंय, सरकार घटनाबाह्य आहे, सरकार बेकायदेशीर आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला नसता तर या सर्वोच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. याचा अर्थ ते मुख्यमंत्री आहेत. या मिंदे सरकारला लाज असती तर इतक्या लाचा घातल्यावर सुप्रीम कोर्टानं नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब राजीनामा दिला असता. हे जे प्रधानमंत्री मोदी आपण पाहताय, फेकू नंबर 1, तुम्ही जर गुगलवर गेलात, गुगलवर आणि फेकू शब्द काय टाकलात, फेकू, तर नाव येतं मोदी. तुम्ही जाऊन पहा, मी खोटं बोलत नाही. तुम्ही आज गुगलवर जा, प्रत्येकाकडे फोन आहे, आणि फेकू शब्द टाका, ताबडतोब मोदींचा चेहरावर येतो. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक सरकार या फेकू मंडळीने आणलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे पूर्णपणे. आणि हे सरकार काल या फेकू सरकारचा पराभव कर्नाटकात झाला. आपण पाहिला असेल, नरेंद्र मोदी, अमित शहा, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आम्हाला इथे सांगतात, नरेंद्र मोदीचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मत मागितलीत. अरे हाड, अरे आजे बाळासाहेब ठाकरे 1,00,000 मोदींना भारी होते आणि आहे. त्या कर्नाटकामध्ये नरेंद्र मोदींनी 36 जाहीर सभा घेतल्या, 36, 27 रोड शो केले. आणि ज्या 36 जाहीर सभा घेतल्या आणि 27 रोड शो केले त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे.
लावलात ना फोटो स्वतः फिरलात? आम्हाला सांगताय आता हे 40 मिंधे गेलेले आहेत, त्यांनी मोदीचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं. राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो, तुम्ही मोदी शहांचा फोटो लावा आणि मग कळेल महाराष्ट्र काय, मराठी माणूस काय, हिंदुत्व काय. बरोबर ना मित्रांनो? या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्यानं बदलत आहे. लोकांच्या मनामध्ये चीड आहे, संताप आहे. लोक निवडणुकीची तुम्ही वाट बघताय. कधी निवडणुकांना आम्ही सामोरं जातोय आणि या सरकारला खऱ्या अर्थानं डिसमिस करतोय. इतकी मोठी बेमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. इतकी मोठी बेमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याचा देशाचा इतिहास घडवला. त्यांच्या काळात सुद्धा अनेक बेमान निर्माण झाले, त्यांना सुद्धा स्वकीयांशी लढावं लागलं. पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी इतकी गद्दारी या 40 बेमान्यांनी केलेली आहे, आपल्याला त्यांना गाडावं लागेल, पूर्णपणे गाडावं लागेल. मी या बीडमध्ये मगाशी होतो, परळीला गेलो, परळीच्या वैजनाथ मंदिरात गेलो, गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर गेलो, गोपीनाथ गडावर गेलो. वैजनाथ मंदिरात धनंजय मुंड्यांनी आमचं स्वागत केलं. महाविकास आघाडी एका मजबूतीनं मला उभी राहताना दिसते. मंदिरामध्ये पूजा केली, बाहेर आलो, पत्रकारांनी विचारलं आम्हाला की देवाकडे काय मागितलं. मी म्हटलं देवाकडे फक्त एकच मागितलं की मी परत इथे येईन तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन येईन. एवढंच मागणं मागितलेलं आहे. आणि आपण सगळे बीडचे रहिवासी आहात, आपण सगळ्यांनी निदान बीडच्या पुरता तरी हा विचार केला पाहिजे की शिवसेनेचं वैभव जे या बीडला आम्ही प्राप्त करून दिलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी, ते पुन्हा एकदा आपण प्राप्त करून दिलं पाहिजे. मग अशी जागांचा हिशोब बीडचा आम्ही ऐकत होतो. आपण महाविकास आघाडी म्हणून जरी लढणार असलो तरी या बीडमध्ये शिवसेनेला योग्य वाटा आपल्याला मिळवावा लागेल आणि बीडमधून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार हे आपल्याला आणावे लागतील. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं इनकमिंग सुरू आहे. व्यासपीठावर डॉक्टर नयना शिरसाट बसलेले आहेत, त्यांचा आता प्रवेश होणार आहे. असंख्य महाराष्ट्रातून अनेक नवीन नवीन कार्यकर्ते, नवीन नवीन विचारवंत तरुण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना फुटली, शिवसेना संपली, तुमचे 100 बाप खाली उतरले पाहिजेत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायला. झुकेंगे नाही हा शिवसेनेचा मंत्र आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले पण शिवसेना सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही. निर्भयपणे काम करणारे आम्ही सगळे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी ना मर्दांना जन्म दिला नाही, बाळासाहेब ठाकरेंनी मर्दांच्या फौजा उभा केल्या की फौज समोर दिसते. आणि म्हणून आज मला वेळेचं बंधन आहे. आधीच माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत तर अजून बीडमध्ये गुन्हा नको. मी गुन्ह्याला घाबरत नाही, मी तुरुंगाला घाबरत नाही, मी मृत्यूला घाबरत नाही. एक हात मृत्यूच्या खांद्यावर आणि दुसरा तलवारीवर ठेवून फिरणारे आम्ही शिवसैनिक आहोत. पण आपण सर्व शिवसैनिकांनी एका जिद्दीने उतरलं पाहिजे मैदानात, हे मैदान जिंकलं पाहिजे.
आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही जिथे आहे तिथेच आहे, आणि ही शिवसेना देशाला आणि महाराष्ट्राला नवी दिशा नवा मार्ग दिखवल्याशिवाय राहणार नाही इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. चला धन्यवाद साहेब. केज विधानसभा मतदारसंघातून एक महत्त्वाचा प्रवेश होतोय. केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघासाठी डॉक्टर नयना सिरसाट यांचा प्रवेश आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्या उपस्थितीत होत आहे. आजचा हा प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर नयना शिरसाट यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आहे. आदरणीय संजयजी राऊत साहेब, आदरणीय सुषमाजी अंधारे यांच्या शुभहस्ते त्यांना या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातो आहे. समवेत सन्माननीय माजलगाव येथून असलेले नगरसेवक भारत मरीबा अलगेंडे यांचा देखील या ठिकाणी जाहीर प्रवेश शिवसेनेमध्ये होतो आहे. आपल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि रोहित कसबे यांचा देखील शिवसेनेमध्ये या मान्यवरांच्या शुभहस्ते जाहीर या ठिकाणी प्रवेश होतो आहे.